那个山，你就是注意你过来，你就是那个老爷爷奶奶，那个是不是？不是哦，啊，就是那个。के सहीचा चांगले पण त्याने मला एखादं बिस्किट असं अहो आपण स्वतःच एक बिस्किट आहे ना प्रशांतजी, मोठा बन पाव आहे ना आपण. हां अहो मी सँडविच करणार आहे ना, काय अक्षू तुला पाहिजे म्हणजे अक्षूसाठी म्हणून करणार आहे. नाही नाही पाव संपले. आणि इथे आज मी अक्षयसाठी नाश्त्याला बनवले आहे व्हेज सँडविच. तर आता अक्षय हँड वॉश करून खाऊन बघेल आणि मला टेस्ट सांगेल कसे आहे. आपल्याला द्यायचे आहे का? ऑफकोर्स. हां आपण तर खायच्या गोष्टींना कधी नाही म्हणत नाही म्हणा. मुरमुऱ्याचा चिवडा खाल्ला गेला, बिस्किट खाल्ले गेले. कशी वाटली तुला टेस्ट? छान मस्त आहे. आणि आज आई आणि ताई, माझी आई आणि ताई जाणार आहे, तर आता त्यासाठी मी आज पुरणाचा स्वयंपाक करते. त्यांना खूप आग्रह केला रहा रहा, पण ह्या बाया काय राहायला तयार नाही. हे बघ राहिलो ना इतक्या दिवस, किती दिवस राहायचं पाहुण्यांनी, किती दिवस राहावा. काय रे बेटा एटीएम कार्ड घ्यायला आला होता? बरं बरं. अक्षय काकांच्या ड्युटीवर हजर आहे, काकांना कोणीतरी लागतंच बरोबर. पोरं भेटल्यावर मग तर काकांची मजाच. आईला खूप सांगितलं, किती मैत्रिणींनी कमेंट केले. आता हा व्हिडिओ तर खूप लेट जाणार आहे, अजून तर आपला तिकडं जायचंही गेलेला नाही आहे. पण ताई किती पुण्याचं काम, काल मी कमेंट वाचत होते रात्री, तू पाहिलं ना मी किती वेळ जागी होते, किती पुण्याचं काम करताय, आईला घेऊन जाताय, तुमच्या निमित्त आम्हाला दर्शन घडतील. बरं का ग, काल कमेंट वाचले ना मी व्हिडिओचे, पहिले जायचंच काल टाकला, आज टाकेल विमानतळावर गेल्याचा. पुण्याचं काम करताय, आईला घेऊन जाताय, ताई आम्हाला तुमच्या निमित्त दर्शन होईल. पण चला आता आईच्या प्रकृतीमुळे नाही आपलं सगळं झालं, पण एकदम तरी झालं, बाकीचे करू आपण, नाही या वर्षी तर पुढच्या वर्षी, नाही का. तर आईला खूप सांगितलं राहा, पण आईचा जीव काय, तिला दोन, ती म्हणते पाहुण्याने किती राहावं, दोन दिवस तिला असं झालं कधी माझ्या घरी जाईल. तर त्यासाठी मग आता आज चाललाय पुरणाचा स्वयंपाक. आज संध्याकाळचं त्यांचं तिकीट बुकिंग आहे. इथेही येळवणी काढली, येळवणी आणि माझी आंघोळ वगैरे तर झाली, बाकी काय मी केलं नाही, म्हणून माझा लुक असा खतरनाक आहे. त्या दोघी किचनमध्ये बसल्याय आणि आम्ही गप्पा मारता मारता स्वयंपाक करते. बघ आमच्याकडे तर पुरणपोळी बरोबर जे केलं जातं ना त्याला सार म्हणतात, कुठे कुठे याला कटाची आमटी म्हणतात, बहुतेक ही वरती जी तरंग येते त्यालाच कडबीट असं काहीतरी म्हटलं जातं. तर हो आजचा मी सार जो आहे तो सुवर्णाचा मसाला वापरून केला आहे. बऱ्याच मैत्रिणींनी मला विचारलं होतं की सुवर्णाताईंचा मसाला कसा आहे सांगा ताई, तर कलर तर खूप छान आला आहे तुम्ही बघू शकता. खाल्ल्यानंतर चव देखील मी तुम्हाला सांगेल की सारची चव कशी झाली. आता मी जरा बाहेर जाते, आईला आणि ताईला जायचे आज संध्याकाळी 11 वाजेची त्यांची गाडी आहे. त्यांना खूप काटे टोचता इथे, मग त्या चालल्या मावशी, भाटजी रे मावशी. ह्या मावशी ना माझ्या बहिणीला राहायचं होतं, पण ह्या स्वतः तर राही नाहीच नाही, तिलाही घेऊन चालल्या. काय बोलाल मावशी तुम्ही? आणि हो एक ताई बोलल्या, ताई तुमची सख्खी आई आहे ना, तुम्ही मध्येच मावशी का म्हणता? तर मावशी मी आईला लाडानी म्हणते, कारण आम्हाला मावशीने ना मी आईलाच आई पण मावशी पण म्हणून मावशीची कमी भरून काढते. तर मी आईला लाडाने मावशी म्हणते, मावशीने या माझ्या आईचे, माझ्या पाच मावशी आहे म्हणून मला खंत वाटते. हा माझ्या पोरांना पाच पाच मावशी आणि मला एक सुद्धा मावशी नाही. जावयांचे सासूबाईंचे प्रचंड घनासान चर्चा सत्र चालू आहे. जावय सांगताय माझ्या सासऱ्यांना जीव लावा, सासूबाई सांगताय बर बर. आईला म्हशीच्या दुधाचा चहा आवडतो, कारण त्यांच्या घरी म्हशीचं दूध असतं ना. तर मग मी सध्या दूधवाल्याला म्हशीचं पण दूध द्यायला लावलं, गाईचं आणि म्हशीचं दोन्ही घेत होते मी. तर आईला जास्त उकळलेला चहा चालत नाही, सिम्पल चहा आवडतो, तर आईसाठी चहा ठेवला. आईचा गाळून देईल दूध टाकून आणि नंतर आमच्यासाठी बनवेल. तुम्हाला काय घ्यायचं आहे का प्रशांतजी? चला मग.
अक्षय तुला काही घ्यायचं आहे का? नाही. हे बघा, लिफ्टचं बटन प्रेस करायला देखील आमच्या इथे माणसं आहेत, कारण आम्ही तेवढंही करू शकत नाही असंच म्हणावं लागेल ना. ऑप्शन नाही, अतिशय व्यक्ती वाटते माहिती का मला. कमर्शियल कॉम्प्लेक्स असतं मग ठीक आहे ना. काय बोलाल याच्यावर? प्रोजेक्ट तुमचा नाही त्याच्यामुळे तुम्ही काही बोलू नाही शकत नाही का? हा छान आहे, एवढ्या लोकांना काम दिले. हा व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि आज इलेक्शन आहे तर आम्ही मोबाईलवरच बातम्या बघून माहिती करून घेतोय. आणि अतिशय दुःखाची गोष्ट आहे की सर्वात कमी मतदान महाराष्ट्रामध्ये ना, महाराष्ट्रातले लोक मतदान करत नाही. हा ना, तर आता तर 4 वाजले. आय होप की अजून थोडा वेळ येतं, पटापट घराबाहेर येतील आणि मतदान करतील. डीमार्टला पोहोचून गेलेलो आहोत. आम्हाला ग्रॉसरी नाही घ्यायची, आम्हाला दुसरं काही घ्यायचं आहे. काय घेणार आहे ते मी तुम्हाला घरी आल्यानंतर दाखवेलच. आमच्या घरापासून जवळ डीमार्टच आहे आणि आईला तिच्या नातवांसाठी टी शर्ट घ्यायचे म्हणून आम्ही डीमार्टमध्ये आलेलो आहोत. कारण आता मॉलमध्ये जायला वेळ नाही आहे माझ्याकडे, म्हणून म्हटलं इथूनच घेऊन घेऊ. अरे आजीला स्वीट घेऊन जायचं आहे ना नातवांसाठी तिच्या, म्हणून आम्ही आलेलो आहोत रेड्डी स्वीटमध्ये. बघतो आता इथे आम्हाला काय मिळतं स्वीट. आजीबाईंना नातवंडांसाठी खाऊ घेऊन जायचं आहे. पेढे, बर्फी. आणि इथे असे प्रकारचे बरेचसे. अक्षय तुला इथे काय खायचंय? काय खावायचं काय अक्षय? हे बघ ना किती भारी. आणि हे बघा, भरती ताईंनी मस्त पुरण गाळून दिलं मला, तर तिने मस्त छान असे गोल गोल चेंडू केले त्याचे. आता मी पण छान अशा पुरणाच्या पोळ्या बनवते. आणि भारती ताई भज्यांचं पीठ कालवत आहे, त्या मस्तपैकी हिरव्या मिरचीचे भजे बनवणार आहे. त्यांनी वाटण तयार केलं आहे. काय काय टाकलंय त्या वाटणमध्ये? जिरे, लसूण. अरे वा. आणि आजीबाई आपल्या मस्तपैकी इथे बसून लसूण सोलत आहे. नाटवंदांचे नवे कपडे जे मी आणले ते इथे त्यांनी बघितले आणि इथेच ठेवून दिले. आणि हे बघा माझ्या पोळ्या रोज सारख्या कशा मस्तपैकी टम्म फुगत आहे. त्या पुरण्याचा पोळ्या करून झालेल्या आहे, तुम्ही बघू शकता. एकदम मऊ, सॉफ्ट, सुंदर अशा मी पुरणाच्या पोळ्या केल्या. आणि मला मम्माच्या हातचे भजे खूप आवडतात म्हणून बिचारीला मी सांगितलं, मम्मा माझ्यासाठी तुझ्या हाताचे भजे कर. तर मम्मा माझ्यासाठी भजे करते छान छान. हो ना मम्मा? आई आणि माझी बहीण दोघीही व्हेजिटेरियन आहेत. आईच्या सगळ्यात आवडीचा स्वयंपाक म्हणजे रस पुरणपोळी. आणि त्यांनी आधी विरोध केला की नको करू, नको करू, परंतु मी केला पुरणाचा स्वयंपाक. आणि इथे स्वयंपाक करून झालेला आहे. तर माझ्या बहिणीचं प्रदोष व्रत पण आहे आज. तर मग ती वाचन करण्यासाठी तिकडे गेली, काहीतरी कथा पोथी असते त्याची ती वाचते. तोपर्यंत मग आई बोलली की चल मी भजे काढते. आई इथे भजे काढते. भजे करून झाल्यानंतर मम्मी वाढेल. तर आजसुद्धा जेवण करता करता आईला अचानक काय म्हणतात चमक निघाल्यासारखं झालं. पण मला वाटत होतं की तिने पूर्ण बरं झाल्यानंतर जावं. पण मी जसं म्हटलं की तिला नाही कर, मग 2-3 दिवस ती जे काही 2-4 दिवस राहिली खूप मुश्किलनी. आणि आय थिंक बऱ्याच स्त्रियांचं असंच असतं, आपलं घर सोडून आपल्याला करमत नाही. आणि माझ्याही मला वारंवार हेच सांगती की तू कधी लग्नानंतर येऊन आमच्या घरी राहिली का बो 8 दिवस. तू पंतराशी चालतीवरच येते, 1-2 दिवसासाठी येते. तसं मग तर इथे मी जेवणाचे ताटं वगैरे सगळ्यांचे तयार केले. आता आम्ही तिघीजणी डायनिंग टेबलवर जेवायला बसणार आहोत म्हणून प्रशांतजींना आणि अक्षयला इकडे हॉलमध्ये मी टीपॉयवर जेवायला दिलं आणि आम्हाला तिघींना डायनिंग टेबलवर जेवायला घेतलं. तर हे बघा, आई जेवणाच्या आधी प्रार्थना म्हणते आणि नंतरच मग ती जेवणाला सुरुवात करते. इव्हन तिने आम्हाला सुद्धा सगळ्यांना त्रिकाल संध्या जी आहे, जे लोक स्वाध्याय करतात त्यांना कल्पना असेलच, ती आम्हाला शिकवली होती. मी पण आधी म्हणायची आणि आत्ताही म्हणायला पाहिजे. आज मला आठवण झाली की अरे आपण ते म्हणत नाही व. तर आई ताई यांनी जेवणाच्या ताटाला नमस्कार करून जेवणाला सुरुवात केली. मीही तिथेच बसली आणि छान झालं होतं. पुरणाच्या पोळ्या खूप सॉफ्ट झाल्या होत्या. ॲक्च्युली आत्ता आम्ही जे
डीमार्टमधनं गहू आणले, त्याचं पीठ बिलकुल बरोबर नाही, साध्या पोळ्या बिलकुल बरोबर येत नाही, पण मी त्याच्यामध्ये थोडासा मैदा मिक्स केला, पण छान झाला, एकदम सॉफ्ट झाला. आणि आईला जास्त गोड रस हवा होता म्हणून तिने केलेल्या रसामध्ये साखर ॲड करायला सांगितली, परंतु आम्हाला कुणालाच इतका गोड, कारण पुरणपोळी ही गोड आणि रसही गोड. मी तर लग्नाच्या आधी रसपुरणपोळी खातच नव्हते, लग्नानंतर मी खायला लागली. तर हे बघा, इथे आमचे चालू आहे जेवण. जेवण आता स्वतःच्या तोंडाने काय स्वतःची तारीफ करायची नाही का, ते आपण अक्काबाईंना विचारू, पण मला स्पेशली सुवर्णाच्या मसाल्याबद्दल बोलायचं आहे, कारण मला बऱ्याच जणींनी विचारलं होतं. इतका झणझणीत एकदम मस्त, मी म्हणेन की तिचा मसाला नंबर एक मसाला, मला खूप आवडला, खूप टेस्टी झाला सार. हे बघा, जेवण झाल्यानंतर वाटीवर उरलेला सार, हा तरंग बघू शकता तुम्ही, आणि अतिशय टेस्टी, खूप छान झाला सुवर्णाचा मसाला. ज्यांना कुणाला पाहिजे असेल ते घेऊ शकता. खूप छान झाला शंका, सगळं एकदम छान झालं. आणि इथे बॅगा वगैरे भरल्या गेल्या आहे, निघालोय आम्ही. आता रात्रीचे वाजले 10:30. टी व्ही बंद कर बेटा अक्षू, 10:30 5 कमी आहे. मावशींची तयारी झाली, पवारसाहेबांची तब्येत अजिबात बरोबर नाही, बिचाऱ्यांना बिलकुल बरं नाही, परंतु आता सासूबाईंना आणि सालीला सोडवायला जाणं भाग आहे त्यांना. ना आई बोलता का नाही. यांची गाडी 11 होती, परंतु आम्ही थोडं अर्ली म्हणजे 10:30 इथे येऊन थांबलो, आणि ती गाडी 12 गेले, 12:15 रात्रीचे, परंतु अजून इथे आलेली नाही. कितीला आलो? 10:30 मध्ये किती फरक आहे? हो, फार मोठा फरक आहे. आम्ही 11:15 आलो आणि आता 12:15 व्हायला आले, अजून काही गाडी आलेली नाहीये. होप सो की 5-10 मध्ये गाडी यांची येईल. बघा कशा बसल्या बघा ह्या मायलेकी. मला देखील प्रचंड झोप आलेली आहे. प्रशांतजी खूप आजारी आहे, परंतु तरी आले बिचारे आमच्यासाठी, त्यांना खूप सर्दी झाली आहे. आले बिचारे, व्हायरल झालं, व्हायरल इन्फेक्शन झालेलं. त्यांना उद्या नाही बरं का हॉस्पिटल, तपासण्या वगैरे करून घे. मोठ्या सेवा फक्त. त्यांना वरत जायला सांग. फोन करते मग. बर का, चढ आई, बाय बेटा, ये हा अक्षू, हा बाय बाय. बाय बाय.